चिरंजीव श्रीयश अरुण पाटील याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शेतकरी मराठी न्यूज टीम सांगली. सांगली मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या वतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक व माजी सभापती प्रकाश जमदाडे यांचा सत्कार. सांगली मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या वतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन संचालक व माजी सभापती प्रकाश जमदाडे यांचा सत्कार मार्केटात ज्येष्ठ व्यापारी चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष अशोक राजगोंडा पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश जमदाडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी मार्केट कमिटीचे सभापती असताना व्यापारी व हमालांच्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढून मार्केट कमिटी प्रशासन व्यवस्थित चालवले होते. व्यापाऱ्यांच्या मध्ये त्यांना आदर होता, त्यामुळे मार्केट यार्डातील चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, माजी अध्यक्ष अशोक राजगोंडा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यार्डातील व्यापाऱ्यांनी व हमालांनी जमदाडे यांच्यासोबतचा जुना स्नेह जपत त्यांचा सत्कार केला. त्यावेळी अशोक पाटील, शरद शहा, बाळासोहाडके, राजेंद्र कुंभार, आर आर पाटील, रवी हजारे, सुरेश हिरदुगी, पोपट सावडेकर, अभय मगदुम, भया कुलकर्णी, अनिल पट्टणशेट्टी गुराप्पा आदीसह व्यापारी व हमाल उपस्थित होते, अशी माहिती शेतकरी मराठीचे सांगली जिल्हा प्रतिनिधी अर्जुन हजारे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.